हाय फ्रेंड्स, तर आज मी इथे छोले करणार आहे। तर हे काबुली चणे आहेत जे मी रात्रभर भिजत ठेवलेले होते। तर हे मी कुकरमध्ये घालून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे आणि एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं होतं, त्यामध्ये मी 2 तेजपत्ता आणि 1 कर्णफूल आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 वेलची आणि 5-6 काळी मिरी आणि 1 लवंग घेतलेलं आहे। त्यानंतर 5-6 काळी पत्त्याची पाने आणि आता त्यानंतर कांद्याची पेस्ट घालून घेते आहे। ही कांद्याची पेस्ट मी 4 ते 5 कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती, ती टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता त्यानंतर म्हणजे व्यवस्थित छान असं ब्राउन करून घ्यायची कांद्याची पेस्ट, आणि हलकीशी ब्राउन झाली तरी चालेल। आणि त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट घालून घेते आहे, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता मी हे 2 टोमॅटो घेतले जे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं मंदाचेवरती झाकून ठेवायचं आहे। तर इथे 2 मिनटं झालेले आहेत आणि व्यवस्थित मी परतून घेते आहे। आणि आता त्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घालते आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर 1/2 चमचा हळद आणि त्यानंतर सुहानाचा मी छोले मसाला घातला आहे, संपूर्ण घातलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर माझा नेहमीचा घाटी मसाला तो मी टाकला आहे, नाही टाकलं तरीही चालेल, पण मला आम्हाला झणझणीत लागतं म्हणून मी घातले। आणि त्यानंतर हे शिजवलेले मी काबुली चणे घातलेले आहेत, त्यांनी 1 मिनटं व्यवस्थित असं मंदाच्यावर ठेवायचं आहे। तर 1 मिनटं इथे झालेलं आहे आणि कुकरमध्ये जे छोले मी शिजवलेले तेच पाणी मी गरम होतं तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आणि आता एकीकडे मी हा पॅन ठेवला आहे, यामध्ये मी तूप टाकलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली, 1 चमचा जिरे टाकले, त्यानंतर कढीपत्त्याची पाने आणि 2 हिरव्या मिरच्या आणि हे अद्रकचे तुकडे घातलेले आहेत। तर हा जो तडका आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातली, तर इथे हे जे छोले मसाला आहे हा तयार आहे।